मित्रांनो, मराठी तासिकेमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत निबंध लेखन. हो, निबंध लेखन आपण बघता मराठी विषय असो, इंग्रजी असो किंवा हिंदी असो, त्या सर्व ठिकाणी आपल्याला निबंध लेखन हे बघायलाच मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी सर्व इयत्तांना लक्षात ठेवता, सगळ्या विषयांचा विचार करता निबंध लेखन नेमके कसे करावे हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघा, निबंध लेखन करत असताना काही गोष्टी आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. आता निबंध म्हणजे नेमकं काय? नी अधिक बंध म्हणजे निबंध. वेगवेगळे जे काही विचार आहेत त्या विचारांना आपण एकत्र करून ज्या ठिकाणी लिहितो त्यालाच आपण निबंध असं म्हणू शकतो. आता निबंध लिहित असताना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बघणं गरजेचं आहे, तर ते बघा. या ठिकाणी पहिली गोष्ट आहे प्रस्तावना. तर प्रस्तावना आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करता आली पाहिजे. मग प्रस्तावनेमध्ये नेमकं आपण काय घ्यायला हवं किंवा आपण सुरुवातीला कुठल्या गोष्टींचं लेखन करायला हवं, तर ह्या ठिकाणी बघा, प्रस्तावनेमध्ये सुरुवातीला तुम्हाला कवितेच्या ओळी, म्हणी, वाक्प्रचार असे इत्यादी किंवा चांगले विचारही असतील तर त्यांनाही तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जो विषय तुम्हाला मिळाला आहे त्या विषयाच्या सुरुवातीला जर तुम्ही कवितेच्या ओळी, म्हणी, वाक्प्रचार यांचा जर उपयोग केला तर तुमची सुरुवात एकदम छान प्रकारे होऊ शकते. म्हणजे कुठे ना कुठेतरी पहिलाच जो प्रभाव आहे निबंध लेखन करत असताना तो छान पडतो. आता या ठिकाणी बघा, एक वाक्य आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. म्हणजे निबंध जो काही तुमचा निबंध चेक होणार आहे, मग तो कोणाकडनं चेक होणार आहे, जे काही शिक्षक आहेत तुमचे ते निबंध तुमचा चेक करतील, तर त्यावेळेला त्यांच्यावर छाप वाढण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींचा त्या ठिकाणी अंतर्भाव करणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच सर्वात पहिला जो पॉईंट आहे आपला प्रस्तावना, त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचे आहे. आता ह्या गोष्टी बघत असताना तुम्हाला काय, वाचन वाचन करणं खूप गरजेचं आहे. आणि आपलं अवांतर वाचन असणं पण खूप गरजेचं आहे. पाठ्यक्रमातील पुस्तके तर आपण वाचतोच, पण यासोबत कुठे ना कुठेतरी आपण जे काही आहे वेगवेगळे विषय असतील किंवा मासिके असतील, समाचारपत्र असतील, तर हे सगळं आपण काय करायला हवं, वाचायला हवं, वेगवेगळी माहिती आपण घ्यायला हवी. म्हणजे ह्यामधूनच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची एक चांगली माहिती मिळू शकते. आता आपल्याला दुसरा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे निबंधाचा गाभा. आता निबंधाचा गाभा म्हणजे काय? जो विषय आपल्याला मिळालेला आहे तो विषय आपण विस्तृत स्वरूपात लिहिणे, म्हणजेच काय की त्या विषयाचं सखोल ज्ञान आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान असलं तरच आपण त्याचं लिखाण करू शकतो, नाहीतर नाही करू शकत. म्हणूनच त्या विषयाचं आपल्याला विस्तृतीकरण करणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही तुम्ही विस्तृतीकरण कराल, आता खूप सगळे विचार तुमच्या समोर असतील, परंतु त्या विषयाला अनुसरून नेमके कुठले विचार तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे हे पण खूप महत्त्वाचं आहे, बरं का. तर तेवढेच विचार, निवडक विचार, महत्त्वाचे विचार त्या ठिकाणी त्या विषयाला अनुसरून घेणे आणि त्यांना एकत्रित करून लिहिणे, म्हणजे विचाराचे एकत्रीकरण करणे आणि त्याला लिहिणे हे पण खूप गरजेचे आहे. आणि या ठिकाणी आपण बघतो निबंध लिहित असताना तो काही फक्त एका पॅरेग्राफमध्ये संपत नाही, तर वेगवेगळे पॅरेग्राफ त्या ठिकाणी आपल्याला करायचे असतात. म्हणजे निबंधाचा गाभा आपण या ठिकाणी बघत असताना कमीत कमी 2 ते 3 परिच्छेद आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत. म्हणजे जो काही विषय आपल्याला मिळाला आहे त्याचे 2-3 मुद्दे महत्त्वाचे, त्याच्यात कुठले 2-3 मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांचं त्या ठिकाणी आपल्याला विस्तृतीकरण करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा निबंधाचा गाभा त्या ठिकाणी येतो. आता तिसरा पॉईंट आहे आपला, शेवटचा पॉईंट, तो आहे शेवट किंवा समारोप. आता समारोपामध्ये काय येईल की आपण जो काही निबंध पूर्णपणे लिहितो तर त्या निबंधाचा एकंदरीत सार किंवा त्या निबंधामधून आपल्याला कुठला सकारात्मक विचार सांगायचा आहे तो त्या समारोपामध्ये येतो, त्या शेवटीमध्ये येतो. तर मग अशा प्रकारे आपल्याला त्या निबंधाचा शेवट करायचा आहे. म्हणजे ह्या 3 मुद्द्यांना लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि ह्या 3 मुद्द्यांनुसारच तुम्हाला निबंध लेखन करायचे आहे. आता बघा, मी तुम्हाला आणखीन काही गोष्टी दाखवणार आहे. त्या कुठल्या? की आपण जेव्हा निबंध लेखन करतो, निबंध लेखन करत असताना आपल्याला काही काळजी घ्यावायची आहे. आता ती काळजी नेमकी कोणती ती मी तुम्हाला दाखवते. तर बघा, या ठिकाणी पहिला मुद्दा आहे आपला, अक्षर स्वच्छ व सुंदर असावे. म्हणजे तुम्ही जेव्हा निबंध लेखन कराल ना, तर लेखन करत असताना तुमचं अक्षर स्वच्छ असायला हवं, खाडा खोड नको त्या ठिकाणी कसलीही, आणि ते अत्यंत सुंदर असायला हवं.
म्हणजे जो पेपर तपासेल तो अगदी सरळ हाताने तुम्हाला मार्क देऊन टाकेल, म्हणून ह्या ठिकाणी या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे। दुसरा आहे सुटसुटीत लेखन करावे। सुटसुटीत म्हणजे असे जसं आपण एकदम खिचडी खिचडी करतो ना तसं नाही करायचं, अगदी योग्य ते प्रमाणात अंतर सोडून प्रत्येक शब्दामध्ये एक विशिष्ट अंतर पाहिजे आणि ते अंतर सोडून तुम्हाला त्या ठिकाणी लिखाण करणं गरजेचं आहे। तिसरा आपला मुद्दा आहे की परिच्छेद करून नवीन मुद्दा सुरू करावा। आता परिच्छेद करून नवीन मुद्दा सुरू करावा म्हणजे नेमकं काय, की आपण जेव्हा पॅरेग्राफ करतो ना तर पॅरेग्राफ करत असताना प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये एक नवीन मुद्दा असायला हवा तुमचा, आणि जो विषय तुम्हाला मिळाला आहे त्या विषयाला अनुसरूनच असायला हवा, आणि या ठिकाणी तो मुद्दा नवीन मुद्दा त्याच पॅरेग्राफ मध्ये संपवायचा आणि नंतर मग दुसरा पॅरेग्राफ सुरू करायचा आणि परत त्याच्यात एक नवीन मुद्दा घ्यायचा। अशा पद्धतीने तुम्हाला 2 ते 3 पॅरेग्राफ मध्ये तुमचा निबंध लिहिता येऊ शकतो। त्यानंतर अशुद्ध लेखन नसावे। आता अशुद्ध लेखन नसावे म्हणजे नेमके काय करावे, तर व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करायला हवा। आपण जेव्हा लिहितो ना आपण वाक्यांची रचना बनवतो, वेगवेगळे शब्द आपण त्यामध्ये टाकतो, तर ते शब्द शुद्ध आहेत का, आपली वाक्यरचना बरोबर आहे का, तर या सर्व गोष्टींची काळजी देखील तुम्हाला घ्यावयाची आहे। तसेच आपली जी काही लेखनाची भाषा आहे ती भाषा सोपी व प्रभावी असावी, म्हणजे तुमच्या निबंध लेखनाची जी भाषा आहे ती अगदी सोपी असायला हवी, म्हणजे जो वाचणारा आहे त्याला ती चांगल्या प्रकारे समजायला हवी, म्हणूनच ती सोपी असावी, पण त्याचं इम्प्रेशन देखील पडायला हवं, प्रभाव देखील पडायला हवा। तर या ठिकाणी आपण बघितलं की निबंध लेखन लिहित असताना तुम्हाला लिहिताना कोणती काळजी घ्यायची आहे, तसेच या ठिकाणी निबंध नेमका कसा लिहावा त्याचे काही मुद्दे मी आपणाला या ठिकाणी दाखवले आहेत।